नमस्कार, पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो. आशा सेविकांकरता एक मोठी आनंदाची बातमी आपण एडोच्या माध्यमातून आणलेली आहे. बातमी अशी आहे की आशा सेविकांच्या मानधनात वाढ झालेली आहे आणि त्याबाबत शासन निर्णयसुद्धा निर्णय झालेला आहे आणि त्याबद्दलची सविस्तर अपडेट आपण एडोमध्ये घेऊन आलेलो आहोत. मित्रांनो, सविस्तर अपडेट समजून घेण्याकरता व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा. चॅनलवर नवीन असल्यास मित्रांनो चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, महाराष्ट्रातील आशा सेविकांच्या संघर्षाला अखेर यश आले आहे. या सेविकांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून त्याबाबतचा औपचारिक आदेश 5 तारखेला जारी करण्यात आला आहे आणि या अंतर्गत गेल्या 3 महिन्याचे म्हणजे 91 दिवसांचे मानधन एकत्रितपणे दिले जाणार आहे. यासाठी 328 कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून 284.16 कोटी वितरित करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. महाराष्ट्रात राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत सुमारे 70,000 आशा सेविका आणि 3,500 अधिक गटपर्यवेक्षक कार्यरत आहेत. मानधन वाढीसह विविध मागण्यांसाठी आता सेविका व गटपर्यवेक्षिकांनी 18 ऑक्टोबर ते 9 नोव्हेंबर 2023 या कालावधीत संप पुकारला होता. दरम्यान 1 नोव्हेंबर रोजी आरोग्यमंत्र्यांनी कृती समितीची बैठक घेऊन आशा वर्कर्स आणि गटपर्यवेक्षिकांना दिवाळी बोनस म्हणून 2,000 रुपये देण्याचे आश्वासन दिले होते तर आशा वर्कर्सच्या मानधनातही वाढ केली होती. यासोबतच संपाच्या काळात काम पूर्ण झाल्यावर मानधन देण्याचेही मान्य करण्यात आले. मात्र गटपर्यवेक्षकांच्या मानधनात समाधानकारक वाढ न झाल्याने संप लांबणीवर पडला होता. मात्र सरकारकडून सकारात्मक आश्वासन मिळाल्यानंतर संप मागे घेण्यात आलेला होता आणि मागील 2 दिवसापूर्वी राज्याच्या आरोग्य विभागाने ठरलेल्या निर्णयानुसार आशा वर्कर्स आणि गटपर्यवेक्षकांच्या मानधनात वाढ करण्याचा शासन आदेश जारी केला होता. आशा सेविकांच्या मानधनात 6,000 रुपयांची तर गटप्रवर्तकांच्या मानधनात 6,200 रुपयांची वाढ करण्यात आल्याचे सांगण्यात आले. तर मित्रांनो, यानंतरची बातमी आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट्ससह. तोपर्यंत धन्यवाद.